हॅलो गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. तर स्वागत आहे तुमचं. तर आपली आता इनसेम चालू होणार आहे 1 ते 2 दिवसामध्ये. काही कॉलेजेसची इनसेम आता चालू देखील झाली आहे. तरी मी आता बऱ्यापैकी MCQ काम चालू आहे, तर ते मी 1 ते 2 दिवसामध्ये करून देतो. त्याची मी एक गुगल ड्राईव्ह लिंकमध्ये एक फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मी ते MCQ सगळ्यांना प्रोव्हाइड करणार आहे. त्यात SETB सगळ्यांसाठी आहे. सिव्हिल झालं, मेकॅनिकल झालं, IT झालं, कॉम्प्युटर झालं, इलेक्ट्रिकल, ENTC या सही ब्रांचचे मी PDF अवेलेबल करून देणार आहे. तर आता इनसेम एक्झाम आता चालू होणार आहे, तर मग कॉलेजमधून काही PDF भेटले असतील तुम्हाला, तर त्याच्यातून तुम्ही थोडा स्टडी करा. आणि आता बाकी जेव्हा इनसेम नंतर आपलं एंड सेम येईल, त्यासाठी तर मी तुम्हाला PDF तर नक्की पाठवणार आहे. त्याच्यातून तुम्ही नक्की देखील अभ्यास, मी तुम्हाला या स्टडी मटेरियल म्हणून देणार आहे. याच्यातून बऱ्यापैकी तुम्हाला MCQ एक्झामला देखील MCQ देणार आहे. ते एकदम टॉपिक वाईज आहेत, तर तरी देखील मी काही त्याच्यात फॉर्म्युलाज देखील ऍड केले आहेत. त्याच्यातून तुम्हाला नक्की हेल्प भेटेल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की आता MCQ एक्झाम आहे, तर आता कसं स्टडी करावं? काही लोकांना हेच कळत नाही की आता MCQ असेल तर मीन्स आपण काय कसा अभ्यास करावा. काही काही तर काहीच अभ्यास करत नाही, डायरेक्ट पेपरला बसतात. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही आता जेवढे इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत मीन्स युनिटमध्ये, त्यातले तुम्ही इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्ही देखील हायलाईट करा. आणि त्या पॉईंट्स जे तुम्ही हायलाईट करणार आहात ते तुम्ही दररोज थोडे थोडे वाचत जा, कारण की इनसेम नंतर तुम्हाला एंड सेम साठी 6 ते 7 दिवस आहेत. त्या कालावधीमध्ये तुमचाच बऱ्यापैकी अभ्यास होऊन जाईल. आणि बऱ्यापैकी युनिट्समध्ये फॉर्म्युलाज देखील असतात, ते फॉर्म्युलाज तुम्ही एका पेजवर लिहून घ्या, त्याचा तुम्हाला फार फायदा होईल. आणि तुम्ही ते नक्की रीड करत जा फॉर्म्युलाज, मग त्याच्यामुळे तुम्हाला एक्झामच्या वेळेस फार प्रॉब्लेम येईल. पेपर सॉल्व्ह करताना देखील तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल थेरीकडेच लक्ष द्या, नंतर तुम्ही न्युमेरिकल्सकडे जा. तर हे सगळं सोपं जाईल आणि तुम्हाला मार्क्स पण जास्त अचीव करता येतील. नंतर न्युमेरिकल्सला तुम्ही लक्ष द्या, त्याला थोडं सॉल्व्ह करायला वेळ लागेल. मेन गोष्ट म्हणजे की तुम्ही आता नक्की ह्या अभ्यासाला लागा. आता एक्झाम पण तशी जवळच आली आहे, तरी आठवडाभर राहिला असेल इनसेम नंतर आपली एक्झामसाठी, तर तुम्ही नक्की अभ्यासाला लागा. मी तुम्हाला MCQ प्रोव्हाइड 1-2 दिवसामध्ये करणारच आहे. आणि जर अजून काही डाऊट्स असतील तर मला नक्की तुम्ही कमेंट्समध्ये किंवा इंस्टाग्रामला तुम्ही नक्की मला DM करा, तर मी तुम्हाला नक्की सांगेल. आणि ही आपले जे चॅनलची लिंक आहे ती नक्की तुम्ही फ्रेंड्समध्ये सर्क्युलेट करा, त्यांना देखील फायदा होईल याचा. थँक्यू.